आणि यानंतरची एक मोठी बातमी बारामती मधली आहे। अजित पवार यांच्या ताब्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला साखर आयुक्तालयाने चपराक लगावली आहे। संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या 10 गावे जोडण्याच्या निर्णयाला साखर आयुक्तांनी नामंजुरी दिलेली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 10 गावे नव्याने जोडण्याचा निर्णय संचालक मंडळाने आवाजी मतदानाने मंजूर केला होता, मात्र या निर्णयाला 80% सभासदांचा विरोध होता। अखेरीस या निर्णयाच्या विरोधात रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी साखर आयुक्तालयाकडे धाव घेतली होती। अखेर 10 गावे नव्याने जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातला सहकारातला जनरल बॉडी हे सुप्रीम कोर्ट आहे, हे याच निर्णयानं दाखवून दिलं। आणि निश्चितपणे माळेगाव कारखान्याच्या तमाम शेतकरी भावांनी जी ऐतिहासिक जनरल मीटिंग केली, दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 18 वर्षापासून 85 वर्षाच्या सभासदापर्यंत सभासदांनी जागरूकता दाखवून त्या मीटिंगमध्ये हा विषय फेटाळला, त्या सत्याचा हा विजय आहे, त्या माझ्या सभासद राजाचा हा विजय आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या गौरी भिडे यांना पोलीस सुरक्षा देण्याची मागणी आमदार नितेश राणेंनी केली आहे। ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे। दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळं महाराष्ट्र राज्य सरकारनं गौरी भिडे यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे। गौरी भिडे नावाच्या एका महिलेने ठाकरे कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशी व्हावी अशी PIL दाखल केलेली आहे। आत्तापर्यंत अनुभव असा आहे की जो विषय मनसुख हिरेनबरोबर झाला, जो विषय दिशा सालियांबरोबर झाला, जो विषय सुशांत सिंग राजपूतवर झाला, जिथे त्यांचे सगळे संशयास्पद हत्या झाली किंवा मृत्यू झाली आणि त्याच्यानंतर त्यांचे सगळे पुरावे नष्ट करण्यात आले, तर तशाच काय पद्धत ह्या गौरी भिडेवर होता कामा नाही ह्याची काळजी महाराष्ट्र सरकारने घ्यावी अशी विनंती मी राज्य सरकारकडे करणार आहे।